जय जय रघुवीर समर्थ राम, समर्थ दशक चौथा समास दुसरा कीर्तन श्री राम भगवत भजन पुसिले ते नवविदा प्रकारे बोलिले त्यात प्रथम श्रवण निरोपिले दुसरे कीर्तन ऐका श्री समर्थ म्हणतात कि श्रोत्यांनी भगवत भजना संबंधी प्रश्न केला ते भगवत भजन नऊ प्रकारचे आहे म्हणून सांगितले प्रथम श्रवणाचे वर्णन केले आता दुसरा प्रकार कीर्तन त्याचे वर्णन ऐका सगुण हरिकथा करावी भगवत कीर्ती वाढवावी अखंड वैखरी वादवावी वाद हे था योग्य भगवंतांच्या सगुण चरित्राचे वर्णन करावे नित्य हरिकथा करावी भगवंतांच्या कीर्तीचे वर्णन करावे ती वाढवावी आपल्या वैखरी वाणीचा अखंड यथायोग्य उपयोग करून गुण वर्णन तिचे कडून अखंड करवावे। बहुत करावे पाठांतर कंठी धरावे ग्रंथांतर भगवत कथा निरंतर करीत जावी खूप पाठांतर करावे खूप ग्रंथांचा अभ्यास करून त्यातील कंठस्थ करावा व निरंतर भगवंतांची कथा सांगत जावी स्वार्था केलीच करावी हरिकथा विन सर्वथा राहोची नये स्वतःचे हित साधण्यासाठी म्हणजे मनुष्य जन्म सार्थकी लावून भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा हरिकथा करावी त्याशिवाय कधी राहूच नये नित्य नवा हव्यास धरावा करावा साक्षेप अत्यंतची कीर्तने भरावा ब्रह्म गोड अवघा हरिकथेत रोज नित्य नवा रस उत्पन्न होईल असा हव्यास धरावा त्यासाठी खूपच प्रयत्न करावा सर्व ब्रह्मांड हरिकीर्तनाने दुमधमून सोडावे मनापासून आवडी जीवापासून अत्यंत गोडी सदा सर्वदा तांतडी हरिकीर्तनाची हरिकीर्तनाची अगदी मनापासून आवड असावी त्याची गोडी अगदी जीवाभावापासून असावी आणि सदा सर्वदा हरिकीर्तनाचीच उत्कंठा धरावी भगवंतास कीर्तन प्रिये कीर्तने समाधान होये बहुत जनाशी उपाये हरिकीर्तने कलयुगी भगवंतास कीर्तन अत्यंत प्रिय आहे कीर्तनानेच समाधान प्राप्त होते श्रोता व वक्ता यांना समाधान देऊन बहुत बहुजन समाजाचाही उद्धार होण्याकरिता कलियुगात हरिकीर्तन हाच उत्तम उपाय आहे विविध विचित्र ध्याने वर्णावी भूषणे ध्यानमूर्ती अंत करणे कथा करावी भगवंतांच्या विविध आणि अद्भुत रूपाचे वर्णन करावे त्यांच्या स्वरा वस्त्रालंकाराचे भूषणांचे वर्णन अशा प्रकारे करावे की अंतकरणा ते ध्यान ठसले पाहिजे अशा रीतीने भगवंतांचे ध्यान मनात धरून कथा करावी एस कीर्ती प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा जेणे भगवत भक् भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होय भगवंतांचे यश त्यांची कीर्ती त्यांचा प्रताप व महिमा अत्यंत आवडीने अशा प्रकारे भक्तांचा आत्मा संतुष्ट होईल अन्वय लापनिका नाम घोष करताडिका प्रसंगे बोलाव्या अनेका धात माता नेमस्त भगवत कथा सांगताना सुसंगती असावी शब्द पांडित्य वकृत तो असावे अधूनमधून भगवंतांच्या नामाचा घोष करावा सर्वांनी टाळ्या वाजवाव्या प्रसंगानुसार पुराणादी शास्त्रीय ग्रंथातून वर्णिलेले दृष्टांतादी प्रसंग तसेच प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगाचे दृष्टांत यांच्या उपयोग विवेचन नीट समजवण्यासाठी करावा तन संगीत नृत्य तान मान नाना कथानुसंधान संतो सं, ने नेदावे हरिकीर्तनात रंग भरण्यासाठी ताड ताडुंग संगीत नृत्य तान मान यांचा उपयोग करावा पण या सगळ्यांमध्ये कथेचा मागचा पुढचा संबंध तुटणार नाही याची काळजी घ्यावी कोरोना कीर्तनाच्या लोटे कथा करावी गडगडाटे श्रोता यांची श्रवणपुटे आनंदे भरावी कथा सांगताना करुण रसाचा आविष्कार करावा करून रसाचे लोट वाहतील अशी घडघट घड गड़, घडाटाने कथा करावी आणि श्रोत्यांचे कान आनंदाने भरून टाकावेत कंप रोमांच स्फुराने प्रेमाश्रू प्रेमाश्रुसहित गाणे देवधारी लोटांगणे नमस्कार घालावे कंप रोमांच प्रेमा प्रेमाश्रू इत्यादी अष्टसात्विक भाव प्रगट होतील अशा प्रकारे कथा सांगावी प्रेमाने भगवंतांचे गुणगान करून देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावेत उपयोग करावा नाना नवरसिक शृंगारिक गद्य पद्यांचे कौतुक नाना वचने प्रस्ताविक शास्त्राधारे बोलावी कथेमध्ये श्रंगारा सकट नवरस असावेत उत्तम गद्य पद्य वाङ्मय बोलावे शास्त्राधारे प्रसंगाला अनुपू अनुसरून नाना वचने बोलावीत भक्तिज्ञान वैराग्य लक्षण नीती न्याय स्वधर्म रक्षण साधन मार्ग निरूपण प्रांजड बोलावे कीर्तनात भक्ती ज्ञान वैराग्य यांची लक्षणे तसेच नीती न्याय व स्वधर्मरक्षण याच्यासाठी काय करावे विविध साधन मार्ग कोणते आहेत व परमात स्वरूप कसे आहे या संबंधीचे प्रांजड निरूपण असावे प्रसंगे हरिकथा करावी सगुणी सगुण कीर्ती धरावी निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्मविद्या प्रसंग पाहून कीर्ती कीर्तनाचा विषय निवडावा सगुणाचा प्रसंग असेल तर भगवंतांच्या सगुण चरित्रांचे कीर्तीचे वर्णन करावे निर्गुणांचा प्रसंग असेल तर अध्यात्माचे निरूपण करून अध्यात्मविद्या वाढवावी पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत निरूपण करावे नेमस्त बहुधा बोलणे अव्या अव्याव्यस्त बोलीचो बोलोची नये प्रथम पक्ष त्यागून नंतर सिद्धांत निरूपण नेमस्तपणे म्हणावे म्हणजे मन यथायोग्य रीतीने करावे शक्यतो विषयाला सोडून अस्ताव्यस्त बोलूची नये